नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे जनावरांना जंत झाल्यावरती आपण कोणकोणते डोस द्यायचे आहेत, आणि त्याचबरोबर जनावरांना जंत झाल्यावरती आपल्याला त्याविषयी कोणती लक्षणं दिसून येतात, तर त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर जनावरांना जंताचे जे डोस आहेत तर ते आपण कधी देऊ शकतो, गाभण गायींना आपण जंताचे डोस देऊ शकतो का, तर त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूयात की जंत झाल्यावरती गायींमध्ये कोणकोणती जनावरांमध्ये आपल्याला कोणकोणती लक्षणं दिसून येतात, तर ते आपण सर्वप्रथम पाहूयात। तर मित्रांनो, जंत झाल्यावरती गायींना पोटफुगी, त्याचबरोबर जे शेण आहे ते पातळ शेण होणे, त्याचबरोबर शेणामध्ये रक्त वगैरे येणे किंवा शेणामध्ये सुद्धा छोटे छोटे जंत वगैरे सुद्धा येत असतात, त्याचबरोबर त्यांचे जे शेण आहे तर त्याचा उग्रवाससुद्धा येत असतो, आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या तब्येती आहेत तर ती तब्येतसुद्धा खराब होत असते। तर मित्रांनो, ही प्रामुख्याने जंत झाल्याची लक्षणंही जनावरांमध्ये दिसून येतात। आणि त्याचबरोबर जे आपले लहान लहान वासरे असतात तर त्यांचीसुद्धा तब्येत न सुधारणे, त्याचबरोबर त्यांची वाढ थांबणे, तर अशा प्रकारे सुद्धा जे लहान वासर वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळून येतात, त्याचबरोबर शेणसुद्धा पातळ होणे, अशा प्रकारची त्या लहान वासरामध्ये आपल्याला या जंताविषयीची लक्षणंही दिसून येत असतात। तर त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे तर तो म्हणजे आपण जंताचा जो डोस आहे तर तो आपण त्यांना कधी द्यायचा आहे, तर त्याविषयी आता आपण चर्चा करूयात। तर मित्रांनो, गाई वेल्यावरती आपण 21 दिवसानंतर त्यांना कधी आपण जंताचा डोस हा देऊ शकता। तर मित्रांनो, आपण पाहूयात। तर मित्रांनो, आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने जंताचा डोस म्हणून आपण हे पाहू शकता की फास्मिंडियस हे आपण लिक्विड आणलेले आहे। तर मित्रांनो, ह्याचे जे डोस आहेत ते आपण पाहू शकता की गाईंच्या वजनानुसार यांचे हे डोस आहेत। तर आपण पाहू शकता की जर गाई 100 किलो वजनाची असेल तर 25 ml डोस आपल्याला हा द्यायचा आहे, त्याचबरोबर 200 किलोची असेल तर आपल्याला 50 ml डोस द्यायचा आहे, आणि त्याचबरोबर 300 किलोची जर असेल तर आपल्याला 75 ml डोस द्यायचा आहे, आणि त्याचबरोबर 350 प्लस असेल तर 90 ml आपल्याला हा डोस द्यायचा आहे। तर मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याकडे जर शेळ्या मेंढ्या वगैरे असतील तर त्यांच्यासाठी कशाप्रमाणे याचे डोस आहेत तर ते आज आपण पाहूयात। 20 kg जर असेल तर 5 ml डोस देऊ शकता, 30 kg असेल तर 7.5 ml, 40 kg असेल तर 10 ml, आणि 60 kg असेल तर 15 ml। तर अशा हिशोबात मित्रांनो, जनावरांना आपण हे जे डोस आहेत तर ते देऊ शकता, लहान वासरांसुद्धा हे डोस आपण देऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आपण लिक्विड डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण हे औषध जनावरांना डिवॉर्मिंग करण्यासाठी वापरणार आहोत। तर मित्रांनो, हे जे लिक्विड आहे, हे जे औषध आहे, तर ते आपल्याला कधी द्यायचे आहे? तर मित्रांनो, ज्यावेळेस गायीच्या पोटात काय नसेल म्हणजे आपण म्हणतो अनुशपोटी, म्हणजे सकाळच्या वेळेस आपण याला गायींना हा जो डोस आहे तर तो देऊ शकतो, त्यावेळेस गायीचे पोट जे आहे ते पूर्ण रिकामे असते, तर त्यावेळेस आपण हा जो डोस आहे तर तो द्यायचा आहे। तर मित्रांनो, आपण हा जो डोस आहे तर तो गाभण गायींसाठी आपण डोस हा अजिबात देणार नाही, कारण की हे जे लिक्विड आहे, हे जे औषध आहे, तर हे गाभण गायींसाठी नाही, कारण की हे जे औषध तुम्ही गाभण गायीला जर पाजले तर हे त्यासाठी अपायकारक आहे। तर मित्रांनो, गाभण गायीसाठी डिवॉर्मिंग करण्यासाठी दुसरे जे औषध आहे तर ते मिळते, तर त्याच्याविषयीसुद्धा आपण जो व्हिडिओ आहे तो आपण लवकर टाकणार आहोत। तर मित्रांनो, आपण हे जे औषध आहे तर ते आपण कशाप्रकारे द्यायचे आहे? तर मित्रांनो, 60 ml किंवा आपल्याला आपण पाहू शकता की 70 ते 80-90 ml डोस आपण गायीच्या वजनानुसार आपण त्यांना द्यायचा आहे। तर मित्रांनो, हा जो डोस आहे तो देण्यासाठी सोपा उपाय म्हणजे आपण पाहू शकता की ही जी सिरिन आहे तर ती 60 ml ही सिरिन आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण डायरेक्ट ते जे लिक्विड आहे तर ते भरायचे आहे आणि डायरेक्ट गायीच्या कशामध्ये आपण हे डायरेक्ट सोडायचे आहे, तर अशाने तुमचे जे औषध आहे तर ते वायासुद्धा जाणार नाही। आणि मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे लिक्विड आहे तर ते पाणी मिक्स करून अजिबात आपल्याला द्यायचे नाही, कारण की हे जे डायरेक्ट डोस आहे तो डायरेक्ट आपल्याला बिना पाण्याचा डोस आपण द्यायचा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो डोस आहे
तर तो दिल्यावरती आपण गायीला एक तास, कमीत कमी एक तास तरी आपण त्याला खायला वगैरे टाकायचे नाही, कारण की अनुशापोटे हे आपल्याला औषध द्यायचे आहे. त्याच्यामुळे एक तास आपण गायीला अजिबात चारा वगैरे अजिबात द्यायचा नाही आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण डिवॉर्मिंग हे करू शकता. तर मित्रांनो आता ही पहा आपली 2.5 महिन्याची कालवड आहे. आपण पाहू शकता की जी तब्येत खराब झालेली आहे, केसांची सुद्धा वाढ झालेली आहे. त्यासाठी आपण 10 ml डोस हा तिला देणार आहोत, कारण की तिचे जे वजन आहे ते 100 kg आतच आहे. तर त्याच्यानुसार आपण तिला फक्त 10 ml डोस हा आपण देणार आहे. आणि मित्रांनो आपल्या ह्या ज्या कालवड्या आहेत तर त्या जवळजवळ 150 kg आसपासच्या कालवड्या असल्यामुळे आपण त्यांना हा जो डोस आहे तर तो आपण यांना डोस जो आहे तर तो आपण 35 ml आसपास आपण यांना हा डोस आपण देणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण सिरिनमध्ये 35 ml आपण फक्त जे हे लिक्विड आहे तर ते औषध आहे ते भरायचे आहे आणि त्यांना आपण 35 ml औषधे द्यायचे आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की ह्या ज्या आपल्या मुक्तगोठ्यातील ज्या कालवड्या आहेत तर ह्या कालवडी जवळजवळ 8 महिन्याच्या कालवड्या झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ही 6 महिन्याची कालवड आहे आणि ही जी आहे 4 महिन्याची कालवड आहे. तर त्याच्या वजनाच्या हिशोबाने अंदाजे आपण त्यांना हा जो डोस आहे तर तो आपण यांना डोस जो आहे तो दिलेला आहे. तर ह्या 6 महिन्याच्या ज्या कालवड्या आहेत तर त्यांना आपण 30-30 ml हा डोस दिलेला आहे. आणि दुसऱ्या ज्या लहान कालवड्या आहेत तर त्यांना त्यांच्या हिशोबाने 20-25 ml आसपास आपण डोस हा दिलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण डिवॉर्मिंग आपण करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही जी माहिती आहे ती संपूर्ण पोहोचेल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.